Şimdi tüm nasıl? आता 9:12 माझे ट्रेन आहे. मी बडनेरामध्ये आहे, तर 9:12 इथून दिल्लीसाठी ट्रेन आहे. सेलच्या इंटरव्ह्यूसाठी चाललो आहे मी, आणि सध्या आता मी बडनेरात आहे. 9 वाजलेत आहे, आता 9:00 जवळपास झालेले आहे, तर सध्या आपली ट्रेन यायची आहे. हॅलो गाईज, आपला कोच B1 आहे आणि तो इथे लागलेलाच आहे. आपण इथेच उभा आहे, तर तिथे चाललो जाऊ आपण. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आणि मी आजची आहे 1 तारीख आणि मी दिल्लीला आहे सध्या. तर इथंच जवळच 1.5 किलोमीटर आपलं जे लोकेशन आहे सेलचं इंटरव्ह्यूसाठी, ते आहे सेल MTचं, म्हणजे स्कोप मीना म्हणते त्याला. तर तिथे आहे, म्हणजे मी तिथे गेलो होतो आणि तिथे आजूबाजूचे पाहिले 1-2 हॉटेल. तर मग मी म्हटलं की पहिले OYO वर पाहून घ्यावं काय आहे तर प्राईस वगैरे. तर एका हॉटेलमध्ये गेलो तर तिथे ते म्हणे 3,500 पर नाईट, म्हणजे जेवढा पण 24 तासाचा राहते ते. तर मी म्हटलं बापा बापा, एवढं मोठं कोण देणार आहे पैसे. मग मी OYO वर वगैरे पाहिलं तर इथे 2,018 म्हणजे 2 नाईट होतं, म्हणजे 48 तास. तर मग मी हेच बुकिंग करून घेतलं. पण मे बी तिथं चांगल्या फॅसिलिटीज असणार, इथे आहे म्हणा, एवढं पण चांगलं किंवा वाईट म्हणू नाही शकत, पण बऱ्यापैकी आहे. तर मग मी इथे येऊन गेलो. तर
आपल्याला काय एक दोन दिवस राहायचं राहते, काय त्याच्यामध्ये हे करत बसा. तर आता म्हणजे 12 वाजले आहे, आता आपला क्विज झालेला आहे टेलिग्रामचा. तर आता मग मी जेवण करायला चाललो जातो. मी इथे 6-7 वाजताच आलो, मग 7 ते 8 आणि 9 वाजेपर्यंत त्या एरियात यायला लागले. आणि तिथून मग म्हणजे 7 वाजता दिल्लीला आलो स्टेशनवर, 7 ते 9 वाजेपर्यंत इथं यावं लागलं, कारण की माहीत नव्हतं मला एक्झॅक्टली की कुठं जायचं आहे काय जायचं आहे. तर मग थोडा सर्चिंगमध्ये टाईम गेला आणि मग फायनली सगळं झालं. ते आपली जे इंटरव्ह्यूची जे बिल्डिंग आहे तिथं पण जाऊन आलो आणि तिथून मग इथं आलो. तर आता फायनली फिक्स आहे. तर आता 12 वाजले आहे, तारीख आहे 1 मे. तर आता मग मी जेवण करायला जातो. इथे जवळपासच एक हॉटेल पाहतो, त्याच्यानंतर थोडंसं प्रिपरेशन करून घ्या लागेल इंटरव्ह्यूसाठी. आणि जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यात ते डेटा फिल करायचं राहिला आहे. फक्त मी ज्या PDF त्यांनी मागितले होते त्याचे प्रिंटआउट काढून आणले आहे, त्या भरायच्या. अजूक सोबत इंटरव्ह्यूसाठी थोडंसं रिव्हिजन करायचं आणि उद्या इंटरव्ह्यू द्यायचा. तर असा पूर्ण प्लॅन आहे. तर चला तर मित्रांनो जेवण करून येऊया, पाहूया तिथे काय काय भेटते तर आपल्याला. ठीक आहे, तर येथे आपण आपलं लोकेशन काढलेलं आहे, हे इथे आहे मी जे तुम्हाला दिसत आहे. साऊथ झोन जवळपासच दिसत आहे इथे जर हॉटेल्समध्ये पाहिलं आपण तर. ओयो इथं आपण जिथं आहे तेच आलो. डबल इथे हॉटेलमध्ये नाही पाहावं लागेल आपल्याला, आपल्याला पाहावं लागेल. अरे जेवण कुठे गेलं? हां रेस्टॉरंट. तर सगळ्यात जवळ तर हेच आहे, हंकी द डेव्हिल्स इटर काय नाव आहे, डेव्हिल्स इटर काय वैरव आहे. साधं सुद्धा जेवायला पाहिजे ना आपल्याला. हे तर साऊथ झोन आहे, इथे जाऊन पाहू आपण. आहे तर साऊथ झोन पण बऱ्यापैकी भेटल की काय पाहून येऊ. तर येते पाहून घेऊ आणि मग दुसरीकडे जाता येते. क्लोजेस ऑन 11 PM, 70 मीटरवरच आहे. डायरेक्शन जर आपण पाहिलं तर इथून निंग म्हणते बाहेर आणि इथून इकडे जाय, इथून इथं जाय आणि इथून तिकडे जाय. तर चला इथे जाऊन पाहू, स्टार्ट करून दे तुम्ही. युअर डेस्टिनेशन इज ऑन द लेफ्ट. डेस्टिनेशन लेफ्टवर आहे म्हणते आपलं. तर चला चालू करून देऊ. तर मी शूटिंग चालूच ठेवतो, तर निघतो इथून. हे चाबी घेतली आहे, लाईट फॅन तर चालू ठेवले आहे, ते केले आता बंद. आता निघतो. चला तर मित्रांनो जातो. खाने का वगैरे किधर है? खाना खाने का है? हाँ बाजी. अच्छा नमस्कार मित्रांनो, जेवण झालं आहे आपलं आता टाईट. आता अजून ते जे फॉर्म आहे राहिलेले ते फिल करून घेतो, जेवढा पण माहिती डेटा भरायचा आहे. आणि मग एक थोडंशी झोप घ्या लागेल आणि मग
पाहा लागेल मग आणखी पण इंटरव्ह्यूचं जेवढं पण करता येईल तेवढा ट्राय करून घ्या लागेल शेवटी, आणि मग उद्या आपला इंटरव्ह्यू आहे. तर आता तू डेटा भरून घे तुम्ही. तर आता नेमके पाहिले तर 1:17 झाले, 12:17 12:17 निघालो होतो, जवळच होतं ते. तर तिथे जेवण करून घेतलं मी. तर चला तर मित्रांनो, जेवढं आहे तेवढं काम करून घेतो मी. आज थोडी प्रॅक्टिस कर लेते, सेल के इंटरव्ह्यू गेले, इंट्रोड्यूस युअर सेल वगैरह, उन्होंने क्वेश्चन पूछा तो हम क्या आंसर देंगे. सो माय नेम इज कुणाल अनंत वाडमकर, आय हेल्प फ्रॉम अमरावती डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आय होल्ड अ बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्री इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड अ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी डिग्री इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम फ्रॉम संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी. इन माय लेजर टाइम आय एन्जॉय व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, रनिंग, योगा अँड प्राणायाम. आप में से कोई बता सकता है कि योग, आप अगर हम हिंदी में बोले या फिर मराठी में बोले तो हम बोलते हैं योग, और वही इंग्लिश में योगा बन जाता है. अगर हम प्राणायाम बोलते हैं तो वो इंग्लिश में प्राणायामा बन जाता है. तो वो कैसे बन जाता है, कुछ रीजन है? फिर से एक बार प्रैक्टिस कर लेते हैं. माय नेम इज कुणाल अनंत वाडंकर, आय कम फ्रॉम वहाँ पर मैंने यूज़ किया आई हेल्प फ्रॉम गो टू हेल मननो. आई हेल्प फ्रॉम अमरावती डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. आई हैव कंप्लीटेड बैचलर ऑफ इंजीनियरिंग आई हैव कंप्लीटेड बैचलर ऑफ इंजीनियरिंग इन इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग. दो दो बार इंजीनियरिंग हो रहा है ना. आई हैव कंप्लीटेड माई बैचलर ऑफ इंजीनियरिंग इन इलेक्ट्रिकल एंड इलेक्ट्रॉनिक्स एंड माई मास्टर ऑफ टेक्नोलॉजी इन इलेक्ट्रिकल पावर सिस्टम. इन माई लेजर टाइम आई वुड लाइक टू डू, ये करेक्ट हो जाएगा. इन माई लेजर टाइम आई वुड लाइक टू डू कंटेंट क्रिएशन, वीडियो एडिटिंग, रनिंग, प्राणायामा, फिर से प्राणायामा, योगा एंड प्राणायामा. प्राणायाम प्राणायाम ये लगाया था नहीं. आई वुड लाइक टू डू योग एंड प्राणायाम, दिस वन इज करेक्ट. तो कल का इंटरव्यू होने के बाद आपसे मिलूंगा. वीडियो आएंगी, जो भी जैसा भी वो आपका प्रोसेस रहेगा मैं आपको एक्सप्लेन कर दूंगा. हेलो मिस्टर कुणाल अनंत वाडुंगा, प्लीज इंट्रोड्यूस योर सेल्फ टू द बोर्ड मेंबर. श्युअर सर, माय नेम इज कुणाल अनंत वाडुंगा. आय माय नेम इज कुणाल अनंत वाडुंगा, आय हेल्प फ्रॉम अमरावती डिस्ट्रिक्ट. माय नेम इज कुणाल अनंत वाडुंगा, आय हेल्प फ्रॉम अमरावती डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. आय हॅव कंप्लीटेड माय बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स अँड आय हॅव कंप्लीटेड माय बॅचलर I have completed my Bachelor of Engineering in Electrical and Electronics and my Master of Engineering in Electrical Power System. In my leisure time, I would like to do video editing, content creation, yoga, running and pranayam. There are four members in my family. My father is a laborer, my mother is a homemaker, and my brother is a soldier in Indian Army. थोड़ा सा लंबा करते हैं ना, बहुत ही शॉर्ट एंड क्रिस्प एंड क्लियर हो गया हो. श्योर सर, माय नेम इज कुणाल अनंत वाडकर, आई एम फ्रॉम अमरावती डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. I have completed my bachelor. I have completed my SSC from my town itself. नमस्कार मित्र, आठ कुठे गेला?
आठ नाही 6:46 झाले आहे आणि उद्या सेलचा इंटरव्ह्यू आहे माझा, तर त्यासाठी थोडं प्रिपेअर करत होतो. डॉक्युमेंटेशन पण करायचे आहे, तर ते झालं करून घेतो आता. आणि थोडंफार इंटरव्ह्यूचे जे कॉमन क्वेश्चन आहे ते करून घेतो. सेलविषयी थोडंसं मी वाचून घेतलेलं आहे, तर उद्या बघावं लागेल की कशी प्रोसिजर राहील, तर ते मी तुम्हाला अपडेट करून देणार. हे बघा गाईस, फॉर्म भरणं चालू आहे, म्हणजे चार चार फॉर्म आहे, चार चार पेजेसचे, भरणंच नाही होत आहे आणखी भर. तर भरून घेतो मी, हे जे आहे फॉर्म भरणं चालू आहे. तर आता हे फॉर्म भरणं म्हणजे नाही एखाद्यासोबत तर मी भरू नाही शकत. तर आता हा तिसरा चालू आहे, तिसरा फॉर्म भरणं. आणि जे म्हणजे एक चौथा जेवण करून आल्यावर भरणं, म्हणजे एक सकाळी जेवणाच्या आधी, एक जेवण झाल्यानंतर, एक रात्रीच्या जेवणाच्या आधी आणि एक रात्रीच्या जेवणाच्या नंतर, अशा चार भागात मी डिवाईड केलेलं आहे हे फॉर्म भरणं. बाकी मग होऊन जाते आपलं. तीन फॉर्म झाले आपले आता. हा एक फॉर्म जो आहे हा भरायचा आहे आता, तो भरून घेऊ, भरून घ्या लागेल आंघोळ करून आल्यावर, सॉरी जेवण करून आल्यावर, मग होऊन जाते आपलं. चला तर मित्रांनो, चला तर मित्रांनो आता जेवण करायला जाऊया. चला तर मित्रांनो, मी रेडी झालेलो आहे आणि आता आपण जेवण करून घेऊ रात्रीचं. तर आता 8:26 झाले आहे, थोडंफार लाईट जेवण करून घेऊ, थोडंसं भात वगैरे, आणि येऊन जाऊ. मग एक फॉर्म भरायचा आहे तो भरून घेऊ, आणि थोडीशी उद्याची जे पण रिक्वायरमेंट राहील, कपडे वगैरे, शूज, सॉक्स, ते काढून ठेवून देऊ पहिलेच, जेणेकरून मग आपल्याला बरं होऊन जाईल आपल्या इंटरव्ह्यूसाठी जासाठी. तर चला तर मित्रांनो, आता मी रिटर्न आलेलो आहे. थोडस जेवलो आपण आणि थोडस घुमलो पण आता, आणि आता मी रिटर्न आलेलो आहे. तर आता थोडं तो एक फॉर्म भरून घेतो आणि थोडस आणखी रीड वगैरे करून घ्या लागेल सेल विषय, आणि म्हणजे इंटरव्ह्यू साठी प्रिपरेशन, आणि मग झोपून जायचं आहे. फायनली आपले सगळे डॉक्युमेंट्स आता रेडी झालेले आहे, तर आता ओके आहे सगळं काम. तर उद्या भेटूया, आता झोपतो आपण, झोपून घेतो, थोडंसं प्रेस वगैरे करून घेतो माझ्या कपड्याला, आणि मग झोपून घेतो. जय हिंद.
हॅलो गाईज, आता सकाळचे 8 वाजले आहे आणि आता मी निघणार आहे सेल इंटरव्ह्यूसाठी. तर जवळच आहे इथून, 1.5 किलोमीटर येणार आणि मग जवळच आहे, तर 5-10 मिनिटात जाणं होते माझं. तर मी आता निघत आहे, तयारी झाली आहे, आपली बॅग घेऊन घेतो आणि निघतो. ठीक आहे मित्रांनो, निघत आहे आता. इधर से चलते हैं. सॅमसंग अल्ट्रा. सॅमसंग अल्ट्रा आलं भैया. हॅलो गाईज, आता 8:15 वाजलेले आहे, 8:20 झाले आहे, जवळपास आता पोहोचतच आहे म्हणा. तर हे जे सेकंड गेट आहे ते आपलं राहील, म्हणजे स्कोप मिनार हे तुम्ही बघू शकता इथून. आता पोहोचलो आहे, तुम्ही बघू शकता मांग, हीच ती बिल्डिंग आहे आणि इकडे जायला लावलं आहे आपल्याला पुढे, तर तिकडे मी जात आहे. तर आता 8:15 वाजत आलेलं आहे, तर बघूया. हा, इथे पुढे बघू शकता तुम्ही. बाजूला आहे ती स्कोप मिनार बिल्डिंग, तुम्ही बघू शकता. सर, यहाँ पर वीडियो शूटिंग अलाउड है क्या? कर दे सर.
हॅलो गाईज, तुम्ही व्ह्यू बघू शकता इथे दिल्लीचा. वैसे तर मी टॉयलेट म्हणून येऊ, इथं टॉयलेटमध्ये आम्ही सध्या, पण तुम्ही इथे बघू शकता. हाँ चेक कर रहा हूँ सर. हॅलो गाईज, तुम्ही हे बघू शकता की इथेच आम्हाला बसवलेलं होतं सेलमध्ये, तर इथे आम्ही बसलेलो होतो. तर हा हॉल आहे तो सेलचा. अरे इधर आ गया. वही तो पूछ रहा सर, मेरे को कह रहा मैंने सर बोला कि सर आगे तो ऑप्शन और रहेगा ना, कर 10 लाख माइनस में हो गए उसके वाला ऑफिसर बोलो, अब 10 लाख का लगा ही होगा पूरे से उसके अंदर. आप दिख ही रहे हो, आप पटाखों जैसे लग रहे हो, कैसे रहोगे वहाँ पे सर? देखे देखो नहीं उसका देखा ना, बोला 1500 थोड़ा
अभी एक बंदा बचा था ना, दो बचे बस आ जाएंगे 10 मिनट उसका सबसे लास्ट में किसका उसका कनाल का आ गए ना अपना यार, ये नीचे नहीं जाती जब तक मैं नहीं हूँ उसका तो बहुत अच्छा अच्छा लोकेशन है भी नीचे फोटो निकालने के लिए, अपन बैठे उधर टाइम पास करते, इधर देखना कम खतरनाक है, सुबह देख इधर इधर ले ले है इधर ले और रुको ना यार दो मिनट और तेरे 10 बजे है ना रात को। हाँ टेलीग्राम पे मैं बताऊँ नहीं मेरे इस पे मेरा नंबर कर लो ना लो लिख लो थोड़ा सा 87 जो टाइप कर लिया राजधानी के पहुँचोगे पकड़ोगे तो जल्दी हो जाता है 16 घंटे के आसपास। इस पे हाय मैसेज कर देना नेम थोड़ा निकल के लेफ्ट साइड में जाना पड़ता है, एक रास्ता अंदर और सामने तू जा रहा है प्लान बहुत बढ़िया बिल्डिंग है पण ती आत्मोदन आहे ना डिझायनिंग वगैरे पाहिजे किती खतरनाक आहे जवळ आहे म्हटलं तर मेट्रो इधर तू फोटो निघालं यार काढणार काय म्हटलं वॉकिंग आहे ना 1 किलोमीटर चल 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 चल
आता चेंज करावं लागते वाटते ना एका ठिकाणाहून हे ट्रेन. ओय मित्रा, बऱ्यापैकी येणार क्वालिटी आणि ऑडिओ पण केला आताच बरोबर. आता त्याच दिवशी आले ते आता खतरनाक व्हिडिओ. अरे वा, इथं हल्दीरामचा आहे रे नाश्ता पाणी करतो काय? ॲडिडास या इकडे शूज घा, तिथे जेवण का तिकडून. इथे काय खात पण बसा बिसायची जागा पाहू, मस्त बसून खाऊ चाल ना. मग तिथे आजूबाजून पहिले खाऊन घेऊ मग काढून शकू. लवकर जाणं महत्वाचं लागले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आता आम्ही अक्षरधाम पासून चाललेलो आहे. कुठे चाललो रे आपण? इंडिया गेटला चाललेलो आहे आम्ही. तिकीट हा अभे आपण द्वारका कडूनच आलो. हवाही सुटली आहे पावसा पाण्याच. पाऊस इकडे दिल्ली मध्ये पाऊस नाही खाली आहे. लवकर चाललो. मोबाईल नाही एखादा धागा बांधून घ्या लागेल. आता रे झालं काय एक्झिट? किती वाजले? एक वेळेस विचारून घ्या लागत होतं किती वाजेपर्यंत राहायचं. चालले का हे काय सचिनवालय?
हे सचिवालय आहे. चलो बापरे एकदम क्लीन आहे रे बा. चल ना हॅलो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आहे इंडिया गेटवर. तर बघूया आता गाई जे आहे संसद भवन मराठी हिंदी मिक्स होऊन जाते या इंडिया गेट. हे काय ये बिल्डिंग क्या है? वायुसेना एयरफोर्स. हा ये इथं आहे सुखोई. विज्ञान भवन कॉनॉट प्लेस निर्माण भवन पासून तर आपण आलोच इथं. कसं काय निर्माण विहार म्हणजे ना आपण जनपद उतरलो असतो तर इथं आलो असतो. इधर आहे गे एक मेट्रो स्टेशन सर जनपद वाला. विज्ञान भवन पण आहे किती एकली. सगळे मिनिस्ट्री वगैरे आहे ना इथं. तिथं काहीच नाही, इथं मिनिस्ट्री आहे ना पूर्ण. तिथं समुद्र आहे ना. बहुत दूर आहे रे यार. घुमून घुमून घेऊन चालले. आय थिंक आलेला आहे आपला इंडिया गेट. इथूनच आहे ना खालून. चा हॅलो गाईज, इथे अंडर पास आहे आपल्या इंडिया गेटला जायसाठी. तिथे आम्ही चाललो आहे. हा माझा मित्र पण आहे सोबत. त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव पण कुणालाच आहे. आमच्या बाबाचं बाबा सेमच आहे. सेमच आहे. आणि आम्ही दोघं पण सेलला गेलो होतो इंटरव्ह्यूला. हॅलो गाईज, आलो आहे आम्ही. हे तुम्ही बघू शकता इंडिया गेट. पण खतरनाक हायवे हे. हे आपला कुठं गेट आहे भाऊ? इथं पाहि ना लोक किती आहे. गाईज तुम्ही इथे बघू शकता गर्दी किती आहे. आता 9:30 वाजलेले आहे. आता आपले फोटो काढायचा आहे ना. फोटो फॉरेनर.
क्यों क्या हुआ सर? धाला बाबू टाइम जल्दी निकले आप, अरे लेगा हॅलो गाईज, इथे जे हे आहे इंडिया गेटवर आता हे रात्रीचे 10:05 झाले आहे, तर हे सगळ्यांना हाकलणं चालू आहे इथे. फोटो करा म्हणाले चायनीज चायनीज दिसतो, चायनीज वगैरे नेपाळ वगैरे ते नाही माहिती. बो माय इथं पाच झोपते यार, पाच झोपतो बो माय. हे पाय ना जेवण करून आले रे इथं, मच्छी खाऊन आले का दादावर? रिमोटली चालते वाटते. चहा लागते आणि त्या लागते उघड करून पाण्यात दमा बोबळीन द्या लागते कांडा माने. चालत मग चालत घरी. हॅलो गाईज, आमचा इंडिया गेट पर्यंत झालेला आहे, आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे. त्यामुळे चाललं यार थोडा निघू द्या. कुठं रे? थोडा फिरू जायला त्या रूम मध्ये. काय आहे आता फिरा झोपत चाल, ते हाकल ते आता झालं ते. कुठे? हॅलो मित्रांनो, 11:45 झाले आहे आणि आता आम्ही ते इंडिया गेट पाहून वगैरे आलो, तर मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे तर येण्याचा जो व्लॉग आहे तो तर बनला नाही, कारण की पूर्ण मोबाईल डेड होत आलेले होते. तर आता बस जेवण वगैरे झालं आहे माझं, इडली वगैरे मी खाल्ला, कारण की बाकी काही होतं नाही जेवायला आता, म्हणजे 11:30 म्हणून बस आता झोपायचं आहे, कारण की 6 वाजतापासून आज उठलो आहे आणि 12 वाजले म्हणजे 18 तास नॉनस्टॉप. तर भेटूया उद्या. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, तर आपले आता 3 मे आहे आणि सकाळचे आता जवळपास 11 वाजले आहे, 10:55 झालेले आहे. तर आता म्हणजे रिटर्न जायची तयारी आहे इथून दिल्लीतून, तर सगळी आता तयारी झालेली आहे. बॅग पण आहे आपली मागे, इथे पण एक बॅग आहे, तर सगळे झालेले आहे तयारी. तर आता रिटर्न जायची वेळ आहे, जास्त घुमायला काही भेटलेलं नाही इथे, कारण की काल दिवसभर ते इंटरव्ह्यूज वगैरेचं होतं, सकाळी 8 ते 6 मग 6 वाजतापासून थोडंसं तिकडे गेलो इंडिया गेटवर, तर तिथे मग 10 वाजले आणि तिथून रिटर्न वगैरे आल्यावर 12 वाजले झोपायला आणि मग
सकाळी आता उठल्यावर म्हणजे टाइम होता ना, काही जे प्लेसेस आहेत ते सध्या उघडत नाही, ते 10 नंतर उघडतात किंवा मग एंट्री अलाउड राहते तिथे, तर ते मग नंतर आहे. तर माझी ट्रेन जी आहे ते 3 वाजता आहे, तर मे बी आपल्याला 2 वाजता टच राहावंच लागेल तिथं. तर मग 2 वाजता जायचं आहे. आणि हे जे आहे हे हॉटेल जे आहे हे रूम जे आहे हे आहे 11 वाजेपर्यंत. तर मग मी तिथे जातो आपल्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर, आणि तिथे मग वेटिंग रूमवर आपल्याला थांबावं लागेल आणि मग आपल्या ट्रेनमध्ये जावं लागेल. तर चला तर मित्रांनो जाऊया आपल्या रेल्वे स्टेशनवर. हॅलो गाईज, तुम्ही इथे बघू शकता की सगळे आपले हे जे मेन बॅग आहे याच्यात आपले डॉक्युमेंट्स आहे, आणि ही जी बॅग आहे याच्यात आपले कपडे बिपडे आणि बाकी जे पण आहे वस्तू त्या सर्व यामध्ये आहे. बाकी तुम्ही बघू शकता एवढ्या बॉटल पाणी प्यावं लागलं मला, आणि म्हणजे इथे होतं नाही. आणि हे जे आहे इथचा वॉशरूम तुम्ही बघू शकता. तर हीटर आपण बंद केला आहे एनर्जी सेविंगसाठी. आणि बस, आणि हे इथे इथे LCD मध्ये जे पण आहे LED TV मध्ये इथं तुम्ही बघू शकता हे वाला वायर तर इथं पोहोचतच नाही. आणि हे मग कसं काय लागणार एवढं पण नॉलेज नाही आहे यांना. आणि हे या प्रकारे तुम्ही रूम बघू शकता. इथं मागे AC आहे पण ते बंदच होती, पण एवढी काही गर्मी इथं होती नाही, थंडी लागत जाय. आणि हे पण आहे इथे लावले लाग म्हणजे हे होतं असं, पण हे लागत नाही वाटते, बटन गेलेलं आहे पूर्ण. तर ठीक आहे मित्रांनो, आपण निघूया इथून, हजरत निजामुद्दीनकडे निघूया आता. याचा टाइम झालेला आहे 11 वाजलेला आहे. जय हिंद. नमस्कार मित्रांनो, हे आहे लक्ष्मीनगर. आता लक्ष्मीनगर वर आलेलो आहे मी. तर इथून आपल्याला कोणतं तरी आहे तिथे जायचं आहे, नेक्स्ट स्टॉपच आहे याच्या भाषेचं, तिथे जाऊ. तर आपल्याला हे द्वारका मेट्रो पकडायची आहे, तिथून आपल्याला आणखी विसरलो नेक्स्ट स्टॉप आहे तिथे जायचं आहे. लक्ष्मीनगरवर आहे, मग इथून यमुना बँकवर जायचं आहे आपल्याला. इथे आहे मी सध्या लक्ष्मीनगर, इथून यमुना बँकवर जायचं आहे आणि तिथून मग मयूर विहार वन, आणि तिथून मग हे आपलं स्टेशन आहे.
मेट्रो आलेली आहे. यमुना बँकवर आलेला आहे. येथून आपल्याला म्हणजे मयूर विहार 1 मध्ये जायचं आहे, तर त्यावर आपण जाऊया. मित्रांनो, आपल्याला नोएडा इलेक्ट्रॉनिक सिटी 1 वर जायचं आहे. ते 4th प्लॅटफॉर्मवर येत आहे, तर 4th प्लॅटफॉर्मवर आपल्याला जायचं आहे. तर इथून जाऊ शकतो आपण. इथे लिहिलेलं आहे 2N4Q, तर तिथून आपण जाऊया. तर आपल्याला 4th नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जायचं आहे. तिथून आपल्याला मयूर विहार 1 जे आहे ते मिळेल, तर तिथे जायचं. तर हाच आहे तो प्लॅटफॉर्म. 2 hours दोरका सेक्टर 21. सर मयूर विहार 1 के लिए यहाँ पर जाएंगे, यही मेट्रो जाएंगे ना, मयूर विहार 1? हाँ, ये तो द्वारका जा रहे हैं, कौन सा बंदे नीचे निकल के साथ में जाए. अच्छा अच्छा. तर आपल्याला प्लॅटफॉर्म नंबर 1 कडे जायचं होतं, पण आपण चुकीनं प्लॅटफॉर्म नंबर 4 वर गेलेलो आहे. सर हे मयूर विहार 1 केली जाते ना. आपण आता इथे अक्षरधामवर आहे आणि आपल्याला मयूर विहार 1 वर जायचं आहे. मयूर विहार फेज 1. तिथून आपल्याला निजामुद्दीन साठी जे पण मेट्रो स्टेशन आहे, मेट्रो आहे, ते भेटत आहे, भेटणार. तर आपल्याला हे पिंक लाईन ने जायचं आहे. हे 2 hours मजलिस पार्क वगैरे आहे ना, हे 4th नंबर.
तिकडे जायचं. तर इथून आपण पिंक लाईन जॉईन करू. तर इथे तरी पण आपल्याला तिथपर्यंत जायचं. तर पिंक लाईन येते. तर इकडे शिव विहार आहे आणि आपल्याला इकडे जायचं आहे. टू आवर्स मजलिस पार्क हे इधर इधर जाने का है अपने को. तर आपण एस्केलेटरचा यूज करूया आणि याचा यूज करून या प्लॅटफॉर्मवर जाऊया. प्लॅटफॉर्म नंबर 4. प्लॅटफॉर्म नंबर 4 आपण आलेलो आहे. पिंक लाईन आहे मजलिस पार्क म्हणून जायचं आहे. तिथे आपल्याला डायरेक्ट निजामुद्दीनसाठी भेटते. तर 12 चाललेले आहे आणि हे आपली ट्रेन आहे. हॅलो गाईज, हे मयूर विहार 1 आहे. इथून आपल्याला मजलिस पार्क मधून जायचं आहे. तर तिथे एका स्टेशनवर आपला निजामुद्दीन म्हणून स्टॉप आहे, ते पण येऊन जाणार. तर ते पकडून आपल्याला मग म्हणजे तेच आपलं फायनल स्टेशन आहे, मेन स्टेशन आहे, तिथे आपण चाललो जाऊ. हॅलो मित्रांनो, इथे म्हणजे ना आलो आहे आपण निजामुद्दीन मेट्रो स्टेशनवर आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इथून आता मेन स्टेशनवर जाणार आहे, थोडंसं दूर आहे इथून आणि तिथून आपल्याला भेटून जाईल आपली ट्रेन. म्हणजे मेन रेल्वे स्टेशनवर जात आहे आता आपण. इथे तुम्ही बघू शकता हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन एक्झिट गेट नंबर 2 आहे. तर तिथून आपल्याला जायचं आहे. तर एकवेळेस तुम्ही हा पाहू शकता हे स्टेशन या प्रकारे आहे. तर आता इथून आपण रेल्वे स्टेशनवर जाणार आणि आता जर टाईम पाहिला आपलं तर 12:14 झालेलं आहे. आपली ट्रेन आहे 3:05 पण 12:15 तर आताच झाले आणि 2:00 ते स्टेशनवर तिथे लागलेली पण असणार आहे आणि तिथून मग आपल्याला पकडावं लागेल ती ट्रेन. तर आता तर काही घुमायचा प्रश्नच नाही आहे. थोडासा नाश्ता वगैरे काय फ्रुट्स वगैरे आहे ते खाऊन घेणार आणि मग आपल्या ट्रेनमध्ये बसून जायचं. मस्त झोपून चाललं जाऊ. तर 2 इथूनच आपली सुरुवात झाली होती 1 आता इथंच एंड होत आहे दिल्लीचा सफर. आता आपण चाललो जाऊ आपल्या स्टेशनकडे. इकडे लिफ्ट आहे, मी लिफ्टनंच आलेलो होतो कारण की आपल्याकडे लॉबीच आहे. तर तिथूनच जाऊ आपण. तर इकडे लिफ्ट आहे, त्यांनाच जावं लागेल. थोडं दूर आहे इथून जे रेल्वे स्टेशन आहे ना ते दूर आहे. तर त्यामुळे आपल्याला लिफ्ट घ्यावं लागेल. हे बघू शकता एवढं लगेज आहे म्हणजे 2-3 जेवढं लागते तेवढं घेऊन आलेलो होतो मी. आता आलेलो आहे आपण इथे बाहेर
असा सीन आहे. इथं आहे ऊन, तर ऊन तपायला पण लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सम गरमी दिसून आली. आपलं स्टेशन जर पाहता असं हे इथे आहे, ते तुम्ही बघू शकता. हे वाला स्टेशन आहे आपलं, ते ब्ल्यू वाला आहे ना तिथपर्यंत. तर तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल, दूर आहे इथून. हे ते मेट्रो स्टेशन आहे, सराई काले खान निजामुद्दीन. इतकं मोठं नाव. फायनली रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे मित्रांनो मी, कारण की खूप दूर होतं ते. तर तुम्ही इथे बघू शकता. फ्लॅग दिसत आहे तुम्हाला. तर थोडं आपली कुठे येते ट्रेन ते पण बघून घेऊ. तर ही जी ट्रेन आहे इथे लागलेली, ते पण आपल्याच इकडे चालली वाटते जबलपूरकडे. ते झाल्यावर आपली लागेल. तर इथं टायमिंग जो आहे तो आहे 2 वाजताचा. तर ही म्हणजे अजून आपल्याकडे म्हणजे दीड तास बाकी आहे. तर हे गेल्यावर मग आपली ट्रेन लागणार आहे इथे. तर मित्रांनो इथून आपण जे प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे, तशी आपली ट्रेन जी आहे प्लॅटफॉर्म नंबर 8 वरच येत आहे. पण आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जाऊ, थोडा वेट करून घेऊ तिथे, तिथेच बसू थोडासा. आणि मग वेटिंग रूम वगैरे असेल तर, आणि मग थोडा वेळ आहे अजून. आता 12:30 वाजले, तर मे बी 2 वाजता आपली ट्रेन तिथे लागणार आहे स्टेशनवर. तर मग आपण तिथे जाऊन बसू. हॅलो गाईज, आता म्हणजे मी ग्राउंड फ्लोअरवर गेलतो फर्स्ट प्लॅटफॉर्मवर, पण तिथून पुन्हा वरती आलो, कारण की वेटिंग रूम हे इथं तुम्ही बघू शकता, उच्च श्रेणी प्रतीक्षालय. तर हे इथे फर्स्ट फ्लोअरवर आहे, जिथून प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे तिथून एंट्री घेतल्या. तर येथे आपल्याला जायचं होतं. तर चला तर मित्रांनो तिथे जाऊन बसूया. मला वाटते हेच आहे ते, लेफ्ट साईडला तुम्ही बघत आहे ते. तर हे इथे बघू शकता अप्पर क्लास वेटिंग रूम. तर टाइम तुम्ही बघू शकता, आता 12:36 झालेले आहे. आणि तिथून मग आपल्याला, तर इथे वेटिंग हॉल आहे म्हणजे स्लीपर वगैरे पण साठी आहे. आणि बाकी जे जनरल बाजून बसलेले आहे, तर एक आणखी आहे पुढे एसी वेटिंग रूम, तिथे जायचं आहे आपल्याला. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता इथे वेटिंग रूम मध्ये आहे मी, आणि तिथे जागा पण नाही आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे. आणि हे पेट पण आहे. इथे थांबलो आहे मी अजून, आपल्याला 1 तास तरी थांबावं लागेल, कारण की 3 वाजता जर आपली ट्रेन आहे तर 2 वाजेपर्यंत आपल्याला इथे थांबावं लागेल. 1 तास वेटिंग रूममध्ये थांबलो होतो. पण आणखी पण इथे जे बोर्ड आहे किंवा ते डिस्प्ले आहे, त्याच्यावर काही आपलं नाव आलेलं नाही आहे ट्रेनचं. तर मे बी तिथे ऑलरेडी एक ट्रेन आहे जे की 2:05 जात आहे. तर ते गेल्यावर मग आपलीवाली ट्रेन तिथं लागणार आहे. तर निजामुद्दीन जबलपूर जे सुपरफास्ट एक्सप्रेस आहे ते 2:05 निघणार आहे. तर ते झाल्यावर आपली लागेल मे बी. तर तेव्हापर्यंत आता मी इथे हे स्टेशन काउंटर आहे तिथे थांबलेलो आहे. हॅलो गाईज, हे व्हेज बिर्याणी घेतलेली आहे मी. तर हे आपल्याला खायचं आहे आता. तर अर्धं जेवण झालेलं आहे आपलं. तर इथे बघू शकता 90 रुपयाची थाळी झाली.
लोणचं भेटलं आहे, तुम्ही हे खाऊ शकता. दिल्लीला आल्यावर हे खाऊ शकता तुम्ही. आपली गाडी यायची आहे, तर आता फक्त गाडी गेलं का झोपाचं काम आहे आपलं. हॅलो गाईज, 2:33 झालेले आहे. आपलं 3:05 ट्रेन आहे, तर त्यासाठी आता जाणार आहे. आता म्हणजे जास्त टाईम नाही राहिला, 40 राहिले, तर त्यासाठी आपण जाणार आहे. प्लॅटफॉर्म 128 म्हणजे सगळ्याची सगळी इकडेच आहे. आपण प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे सध्या, तर तिथे जात आहे आपण. आपला प्लॅटफॉर्म अजून लागला नाही वाटते, तरी पण जे जे ॲपवर दाखवत आहे ते 8 प्लॅटफॉर्म आहे, तर तिथं आपण चाललो जाऊ. कारण की लागली असेल गाडी, जर तोच टाईम जर असेल तर चाला. तर मित्रांनो, इथे निजामुद्दीन जबलपूर लागलेली आहे 6:07. प्लॅटफॉर्म नंबर 8 जे आहे ते आपली गाडी असेल. ही एक ट्रेन लागलेली आहे, पण ही आपलीवाली नाही आहे वाटते ट्रेन. पण या प्लॅटफॉर्मवर पण एवढ्या टाइम याच्या लवकरच लागायला पाहिजे नव्हती, पण अजून लागायची आहे आपली ट्रेन. मी आता लागेल. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जे गर्दी आहे ते म्हणजे आपल्याच ट्रेनसाठी आहे वाटते. तर हे ट्रेन गेली बाजूची की आपली ट्रेन येणार आहे, तर तेव्हापर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. हॅलो गाईज, आपले जे ट्रेनची आहे ते अनाउन्समेंट आता झालेली आहे, तर आता मे बी आपली ट्रेन येऊन जाईल इथे स्टेशनवर. सध्या यायची सर, पण येत आहे वाटते, येऊन जाईल आलेले वाटते. तर आपली ट्रेन फायनली आलेली आहे, आणि आपला कोच आहे B10. B10 सामान्य श्रेणी S1. B7 आलेला आहे, आपला मागे असेल मे बी. तर आपला थोडा मागा आलेला आहे. B8 आहे इथे आणि B10 त्याच्या मागे आहे तिकडे, तर त्यामध्ये जात आहे B10 मध्ये. तर आधीपासून लागल्यामुळे इथे चंगडाचंगडी चालू झाली आहे. आपण तर बराबर मधात होतो, तर जेणेकरून मग आपल्याला जास्त दूर जावं नाही लागेल, पण तरी पण मला जावं लागून आलं गर्दीतून. तो या
तर येथे आपण पेटीएमवर आलेलो आहे हे सांगतो. हॅलो गाईज, 47 जी आहे सीट ती भेटलेली आहे आपल्याला. तर साईड लोअर मध्ये थोडी मजा राहते, इथे साईड न मस्त राहते. तुम्ही इथून व्ह्यू पण बघू शकता. हॅलो गाईज, आपली ट्रेन सुटलेली आहे इथे, तुम्ही बघू शकता. राईट टाइमवर सुटलेली आहे, मे बी आपण टाइमावर पोहोचून जाऊ. हे झांसी जंक्शन आहे, तर इथे आधीच आलेली आहे आपली ट्रेन. तर पाणी वगैरे येतो आणि बघतो इथे काही जेवायचं आहे का चांगले. फ्रुट्स वगैरे पाहायचे होते पण ते भेटून नाही आले, तर सध्या पाणीच पिऊन घेतो. हा आपला कोच आहे. आय थिंक तिथं फ्रुट्स दिसलेले आहे मला, बनाना आहे तिथे, तर ते खाऊन घेऊ आपण. अर्धा डझन मध्ये होऊन जाते आपलं काम. सर 4 रुपये डझन आहे. हा 50 रुपये डझन. हॅलो गाईज, याच्यामध्ये घेतलेले आहे आपण बनाना 1 डझन. तर एवढ्या याच्यात आपलं संध्याकाळचं तो होऊनच जाते. 6 आता खाऊन घेणार, 6 उद्या उठल्या काम खतम. तर ठीक आहे, आता आपल्या कोचमध्ये चाललो जाऊ आपण बीटेनमध्ये. तिथे मग थोडंसं खाऊन घेऊ. हे ट्रेन थोडी 3 मिनटं आधी आली आहे, तर अजून वेळ आहे हिला सुटायला.
हॅलो गाईज, इथे नागपूरला आता आलेलो आहे मी. तर इथे आता 10 मिनिटं वेळ आहे आपल्या ट्रेनचा. ट्रेन बाजूनच आहे, आपला कोच आहे या ट्रेन. तर थोड्या वेळाने इथून निघणार आहे ट्रेन. बडनेरा स्टेशनवर मी पोहोचलेलो आहे. आपली ट्रेन आहे बाजूला. तर आता आपल्याला सिटी बस पकडायची आहे, तिथून मग अमरावतीला जायचं. तर जाऊया आपण. तर ही ट्रेन आता आलेली आहे आपलीच आहे. तर चला सिटी बस पकडूया. तो पुढे जो ब्रिज दिसत आहे ना, तिथे जायचं. जायच्या वेळेस इथे बसलेलो होतो मी त्या शीटसवर. आता तिथूनच रिटर्न होत आहे. 11:33 झालेले आहे आणि मी इथे आलेलो आहे. सध्या इथे तर एकच साईड एस्केलेटर आहे. फायनली गावात पोहोचलेलो आहे. तर आता 1:22 झाले आहे आणि 5 तारीख आहे. मी इथून 30 गेलो होतो. हां, 30 गेलो होतो आणि दुपारचा टाईम पण आहे. आता जावं लागेल मला, बॅग उचला लागेल इथून. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे ह्या. इथं खरंच बॅगेचे चक्के चालणार काय तुम्ही समजू शकता इथून. तर मग मी काय केलं, तर तिकडं आहे कायदा पण गया खोली. तुम्ही कधी उचलला आहे का असं? कमेंट सेक्शनमध्ये लिहून घ्या बरं की कसं कधी उचलला आहे का असं बॅग. चला तू मग लवकर लवकर चाललो जाऊ घरी. दुखत आहे डोकं वगैरे. चला मग.
तर इथे थोडासा चांगला रोड भेटला आहे, इथं आपले बॅगेचे चाक सस्टेन करू शकेल. क्रिश क्रिश आणि याचं नाव काय आहे, क्रिश आणि गंगाधर स्वागत करायसाठी होते दरवाजात. हॅलो गाईज, फायनली पोहोचलो आहे घरी, तुम्ही बघू शकता. चलो पाहू शकता तुम्ही, किती जास्त आहे इथं. तर 1:32 झालं आहे, तर 1:30 वाजलेलं आहे. तर आता आपल्या रूममध्ये आलेलो आहे. तर अशी होती आपली दिल्लीची ट्रिप. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय जय महाराष्ट्र. म्हणजे आता जे अंग वगैरे धुवा लागेल आणि जेवण करावं लागेल आणि मग झोपावं लागेल थोडंसं.